आदरणीय महोदय, हा माहितीपट आम्ही ज्यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली त्या महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर जाण्यासाठी अनेक शिवस्मारके उभी केली त्या राजर्षी शाहू महाराज ज्यांनी रायगडावर जाऊन शिवरायांना नम्र अभिवादन केले पण ज्यांचा सदा उल्लेख देखील आजपर्यंतच्या रायगडच्या इतिहासात कधीच केला गेला नाही अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिवचरित्र जगभरात पोहोचवले त्या श्रीमंत तुकोजीराव होळकर महाराज या सर्व खऱ्या शिवभक्तास अर्पण करीत आहोत. शिवछत्रपती म्हणजे महाराष्ट्राचा पंचप्राण आणि एक प्रमुख प्रेरणास्थान. आज 350 वर्ष होत आली महाराष्ट्रीय किंबहुना हिंदुस्तानच्या जनमानसातील शिवरायांचे त्यांच्या कार्याचे स्मरण कायम जागृत असते. अशा या युगपुरुषाची कीर्ती खरे तर संपूर्ण जगात व्हायला पाहिजे. त्यांचे संपूर्ण चरित्र मानव जातीला सर्व काळी आदर्श असणारे चरित्र सर्व भाषांमध्ये लिहिले बोलले गेले पाहिजे पण दुर्दैवाने अजूनपर्यंत तसं झालेलं नाही. याचं एक प्रमुख कारण म्हणजे शिवचरित्रात निर्माण केलेले वाद. याच वादापैकी एक वाद म्हणजे रायगडावरील कुत्र्याचे स्मारक. या कुत्र्याचा इतिहास पाहण्यापूर्वी रायगडाचं महत्व जाणून घेऊया. राजधानी रायगड इ.स. 1656 मध्ये शिवरायांनी हा रायरीचा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून जिंकून घेतला. त्यावेळी स्वराज्याचा कारभार राजगडावरून चालत होता. उड्या स्वराज्याचा विस्तार वाढला तसा राजगडासारखा अवघड आणि माथ्यावर कमी जागा असणारा किल्ला स्वराज्याच्या व्यापाच्या दृष्टीनं अपुरा पडू लागला. त्यामुळे शिवरायांनी आपला मुक्काम विस्तीर्ण माथा असणाऱ्या रायगडावर हलवला. स्वराज्याचे सूत्र संचालन रायगडावरून होऊ लागले. यासाठी रायगडावर अनेक नवी बांधकामे करावी लागली कारण शिवरायांनी रायगडाची उभारणी केली ती स्वतःच्या राजधानीसाठी म्हणूनच. ज्यावेळी शिवरायांनी हा गड चहूबाजूंनी निरखून पाहिला त्यावेळेचे त्यांचे उद्गार सभासदाने नोंदवून ठेवले आहेत. तो आपल्या बखरीत लिहितो. हिरोजी नाईक, अर्जुजी नाईक, गड बहुत सखोट. चौफेर गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्य काळी कड्यावरी गवतही उगवत नाही आणि धोंडा ताशिव एकच दिसतो. दौलताबाद पृथ्वीवर सखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोटका. हा गड दौलताबादचे दशगुणी उंच. हिरोजी, आमचे तक्तास जागा हाच गड करावा. अशा या वैभवशाली रायगडावर शिवरायांनी स्वतः दिनांक 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवून घेतला. हिंदुस्तानच्या इतिहासात हजारो वर्षात स्वतःच सार्वभौम सिंहासन निर्माण केलं त्याच दिवसापासून राज्याभिषेक शकाची निर्मिती करून छत्रपती शिवराय शककर्तेही झाले. शालीवाहनानंतर स्वतःचा शक निर्माण करणारा भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातील हा पहिला राजा. राज्याभिषेकानंतर लवकरच शिवरायांनी 1677 मध्ये दक्षिणेमध्ये प्रचंड मोहीम काढली. तिचा आवाका आणि झपाटा एवढा प्रचंड होता की इतिहासकारांना त्या मोहिमेस दक्षिण दिग्विजय असं संबोधावं लागलं. दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर शिवरायांनी आपला पुत्र राजाराम याचे लग्न रायगडावर मोठ्या थाटात केले. यानंतर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवरायांचे निधन झाले.
शिवरायांच्या मृत्यूनंतर लगेच शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे या कपटी मंत्र्यांचे अल्पवयीन राजाराम महाराजांना मराठ्यांच्या गादीवर बसवून सर्व कारभार आपल्या हाती घेण्याचे कारस्थान संभाजीराजांनी हणून पाडले. दिनांक 18 जून 1680 रोजी संभाजीराजे रायगडावर आले. त्यांनी शिवरायांची शास्त्रानुसार पुन्हा उत्तर क्रिया केली. क्रियेच्या 10व्या दिवशी दिनांक 27 जून 1680 रोजी शिवरायांच्या राणी पुतळाबाई साहेब रायगडावर सती गेल्या. संभाजी महाराजांनी शिवरायांचे दहन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी समाधीचे बांधकाम करून घेतले. दुर्दैवाने 1689 मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाली आणि त्यानंतर 3 नोव्हेंबर 1689 मध्ये किल्ला मोंगलांच्या ताब्यात गेला. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इसवी सन 1707 मध्ये किल्ला जंजीरेकर सिद्ध्यांच्या ताब्यात गेला. 43 वर्षांच्या परकीय राजवटीनंतर 5 जून 1733 रोजी शाहू महाराजांचा सरदार फतेहसिंग भोसले याने रायगड परत मराठ्यांच्या ताब्यात आणला आणि पुढे 1773 मध्ये रायगड पेशव्यांच्या ताब्यात गेला. पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात रायगड हा पेशव्यांचे निर्वाणीचे आश्रयस्थान म्हणून सज्ज केला होता. दिनांक 25 एप्रिल 1818 रोजी रायगडाला इंग्रजांच्या फौजेने वेढा घातला. रायगडाजवळील कळकाईच्या डोंगरावरून इंग्रजी तोफखान्याने रायगडावर तुफानी हल्ला चढवला. यात रायगडावरील दारू कोठारावर एक तोफगोळा पडून ती फुटली आणि सर्व रायगड आगीच्या भक्षस्थानी पडला. या सर्व घडामोडीत रायगडाचे आणि इंग्रजांच्या तोफगोळ्याच्या माऱ्यामुळे रायगडावरील अनेक ऐतिहासिक इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. शेवटी पेशव्यांचा सरदार रायगडाचा शेवटचा किल्लेदार शेख अबूद आणि दुसऱ्या बाजीरावाची बायको वाराणसीबाई यांनी 10 मे 1818 रोजी रायगड इंग्रजांच्या स्वाधीन केला. इंग्रजांनी गड जिंकल्यानंतर त्याची होता होईल तेवढी लूट केली. इंग्रजांनी रायगडाचा ताबा तत्कालीन फॉरेस्ट खात्याच्या ताब्यात दिला. काही काळातच रायगडावर झाडाझुडपांनी आपलं साम्राज्य स्थापित केलं. रायगडावर जंगली प्राण्यांचे आणि काटेरी वृक्षांचे साम्राज्य पसरले. रायगड आणि रायगडावरील समाधी विस्मरणात गेली. विस्मरणात गेलेल्या छत्रपती शिवराय आणि त्यांची राजधानी रायगड यांच्या ओढीनं महात्मा फुले इसवी सन 1869 च्या अगोदर रायगडाकडे आकर्षित झाले. शिवरायांविषयी असणाऱ्या नितांत आदरापायी दुर्गम झालेल्या काटेरी जंगलांनी व्यापलेल्या रायगडावर महात्मा फुले गेले. 2-3 दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. माझा कुलवाडी भूषण राजा शिव छत्रपतींची हीच ती समाधी यासाठीच केला होता. आतापर्यंत आता काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची. आपल्याला हिची साफसफाई करायला पाहिजे. तू फुलं घेऊन ये पूजेसाठी. आण तिकडे फुलं. कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्षत्रिय कुला होतो काय कुंभटा या शिवाजीच्या थडग्याचा देव केला. अरे अरे मी इथला ग्राम तोशी आणि मला तिथा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केला.
शूद्रांचा राजा तो त्याची मुंज ही झाली नव्हती आणि त्याची त्याची पूजा करतो त्यांच्या जीवावर पेशव्याने राज्य केले अशा छू छत्रपतींची पूजा तो उधळून लावली. अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोचली तोच आता तुम्हा भटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय. होता आमचा राजा कुळवाडी भूषण, होता आमचा राजा क्षत्रिय कुलावतांस. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज जय जय. शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले, जिजा बाईस रत्न सापडले, हातापायाची नखे बोटे शुभ्र त्याची रंगिले, ज्यांनी कमळा लाजविले. हे अल्प काव्य म्हणजे छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व सांगणारा कुळवाडी भूषण नावाचा प्रदीर्घ आणि अर्वाचीन इतिहासातील शिवरायांचा पहिला पोवाडा होय. हा पोवाडा इसवी सन 1869 मध्येच लिहून पूर्ण झाला आहे. यावरून महात्मा फुले हे 1869 मध्ये किंवा त्या अगोदरच रायगडावर गेले होते हे सिद्ध होते. शिवाय ते शिवजयंती साजरे करणारे आणि शिवरायांची समाधी शोधणारे पहिले व्यक्ती ठरतात. महात्मा फुलेंच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या रायगडाचे महत्व हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले. इसवी सन 1881-82 मध्ये जेम्स डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी रायगडावर येऊन गेला. त्याने आपल्या बुक ऑफ बॉम्बे ग्रंथामध्ये तत्कालीन रायगडाचं वर्णन लिहून ठेवलं आहे. त्यात शिवछत्रपतींच्या समाधीचं वर्णन त्यानं केलं आहे. तसंच त्यानं शिवसमाधीचा नकाशाही करून ठेवला आहे. त्यामध्ये त्यानं कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख कुठंही केलेला नाही. यानंतर इसवी सन 1885 मध्ये त्यावेळच्या मुंबई इलाक्याचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल हे रायगड पाहण्यासाठी येऊन गेले. त्यांच्यासोबत डॉक्टर वॉटर्स, कॅप्टन पीट आणि रेव्हेन्यू कमिशन क्रॉफर्ड हे होते. टेम्पल साहेबाने रायगडावरील वास्तूंची अनेक स्केचेस केली. त्यांच्याबरोबर त्यावेळी हजर असणाऱ्या क्रॉफर्ड यानं पुढे अवर ट्रबल्स इन पुना अँड डेक्कन या इसवी सन 1897 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये या टेम्पल साहेबाच्या रायगड भेटीचं वर्णन करून ठेवलं आहे. याच पुस्तकामध्ये क्रॉफर्ड यानं एका चौथाऱ्याचे चित्र देऊन ते शिवरायांचे दहन स्थळ असल्याचं म्हटलं आहे. पण त्याच्या वरील वर्णनात आलेल्या माहितीनुसार त्यांचा त्यावेळचा मार्गदर्शक एक ओंगळवाणा, घाणेरडे कपडे घातलेला, वेडसर, चमत्कारिक पुजारी होता. त्याच्या माहितीवर विसंबल्यामुळेच त्यानं हे चुकीचं चित्र दिलं. इसवी सन 1885 मध्ये रायगडाला भेट देणाऱ्या जबाबदार इंग्रज अधिकाऱ्यांनी शिवरायांची समाधी अष्टकोनी असल्याचे नकाशे तयार केले आहेत, तिची वर्णनही केलेली आहे. पण कोणीही इंग्रज अधिकाऱ्यानं कुत्र्याच्या समाधीचा साधा उल्लेख देखील केलेला नाही. त्यानंतर कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी रायगडाला भेट दिली, रायगड बद्दल लिहून ठेवलं, नकाशे काढले, पण त्यामधील कुणीही कुत्र्याच्या समाधीचा पुसटसा देखील उल्लेख करत नाही. इसवी सन 1886 पासून 1912 पर्यंत तत्कालीन इंग्रज सरकारने शिवसमाधीची 3 वेळा दुरुस्ती केली. हे काम करण्यामागे त्यांची एका महान युगपुरुषाचं स्मारक जतन व्हावे हीच भावना होती. हे झाले इंग्रज व्यक्तीने रायगड आणि शिवसमाधीच्या बद्दल केलेल्या कार्याचे उल्लेख. दुसऱ्या बाजूला आपल्या भारतीय लोकांच्या याविषयी कशा हालचाली घडल्या हे पाहणं उद्बोधक ठरेल. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांना कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर राज्याभिषेक झाला. शाहू महाराजांनी लोकांना उद्देशून काढलेल्या पहिल्या जाहीरनाम्यातच शिवरायांनी आपल्या राज्याभिषेक समयी सुरू केलेल्या राज्याभिषेक शकाचे, शिवशकाचे पुनरुज्जीवन केले. हा शिवशक इसवी सन 1777 मध्ये पेशव्यांचा कारभारी नाना फडणीस यांनी बंद केला होता. त्यानंतर शाहू महाराजांना रायगडावरील शिवरायांच्या समाधीची दुरावस्था समजली. त्यांनी लगेचच समाधीचा जीर्णोद्धार करण्याची तयारी सुरू केली. पण या कामात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हस्तक्षेप केला.
आम्हाला हा रोज नित्यनेमाने दोन काम करावी लागतात. सकाळी उठल्या उठल्या थंडगार पाण्याने स्नान आणि दुसरं म्हणजे बामी वर्तमानपत्रातून वाहिलेल्या शिव्याची लाखुली ऐकणे. पण महाराज हे असं का करतात? अहो महाराज, आपल्या शिवरायांचं नाव घेतलं तरी 33 कोटी देवांची फलटण रिटायर होते. एवढे मोठे आपले महाराज, अहो याचा तर पोटशूर उठतो त्याला. महाराज, शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं काम तेवढं मनावर घ्या. शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं काम आमच्या आहासाहेबांनी चालू केलेलं होत. अहो तसा आराखडाही तयार आहे. पण आबासाहेबाच्या अकाली मृत्यूनंतर ते काम रखडले. त्यानंतर आम्ही चालू करायचं ठरवलं, पण टिळकांनी खो घातला. खो घातला म्हणजे काय महाराज? अरे मी शिवस महाराज उभा करतोय असं कळल्यानंतर टिळकांनी पुण्यात सभा घेतली आणि सभेत म्हणाले, कोल्हापूरच्या महाराजांनी जर मनावर घेतल्यास ते एकटे समाधीची दुरुस्ती करू शकते, पण सर्व दर्जाच्या सर्व जातीच्या लोकांकडून पैशातून वर्गणी गोळा होऊन त्या द्रव्याने शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. आणि यानंतर शिवाजी फंड समितीची स्थापना झाली. अहो त्या समितीच्या मार्फत रगड पैसा गोळा केला, पण समाधीचं काम काय झालं नाही. अहो म्हणे हा बँकेत पैसा ठेवला की डेक्कन बँक बुडाली आणि पैसाही बुडाला. आणि त्यानंतर 1906 साली शिवरायांच्या नावानं रायगडावर उत्सव साजरा केला. अहो त्या उत्सवात देखील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या गादीवर शिवाजी महाराजांच्या तसबिरी शेजारी रामदास गोसाव्याची तसबीर ठेवली. अहो महाराज, ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवसमाधी शोधून काढली, ज्यांनी पोवाडा दिला, ज्यांनी पहिल्यांदा शिवजयंती उत्सव हा साजरा केला, त्यांचं तर आजकाल कोणी नाव पण घेत नाही. अहो म्हणतात ना, पतिव्रताच्या घरी नाही बत्ती आणि वैश्याच्या घरी झुलतो हत्ती. ते जाऊ दे महाराज. अहो त्या झोकांच्या गडकऱ्यानं त्या राजसैन्यात नाचत्या आपल्या छत्रपती शिवाजी राजांची, छत्रपती संभाजी राजांची किती बदनामी केली आहे काय ऐकलंच का तुम्ही? अरे ऐकली की. अरे काय काय लिहून ठेवले होते त्या गडकऱ्यांनी. अरे लेखन म्हणजे कल्पनाशक्तीच्या भरारी हे आम्हाला ते मान्य आहेच की. तर आपल्या विकृतीसाठी अशा महापुरुषांची बदनामी करायची? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहो येसुबाई साहेबांनी शिवाय बदनामी केली होती ना. अरे रे गोदंडा, अरे तूही आमच्या युवकृषांचा अभ्यास करतोस की? अरे त्यांच्या चरित्रावर एक तरी कलंक दिसला का तुला? अहो नाही महाराज. अहो आपल्या युवपुरुषांचं चरित्र हे स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. आता त्यांची बदनामी करणारा कोणीतरी विकृत किंवा नीचच म्हटलं पाहिजे. आता तो कोण नक्की केळ अहो तो तुम्हाला स्वराज्य द्रोही छत्रपती म्हणतोय की? शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या स्मारक समितीचे लोक शिवस्मारकासाठी पैसा गोळा करतच होते, पण त्यांच्याकडून शिवस्मारकांचे काम काही सुरू होत नव्हते. पुढे इसवी सन 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू झाला. 1895 पासून 1920 पर्यंत म्हणजे जवळजवळ 25 वर्ष टिळकांच्या हातून हे शिवसमाधी जीर्णोद्धाराचे काम काही पूर्ण झाले नाही. याच कालावधीत राजर्षी शाहू छत्रपतींनी शिवभक्तीने प्रेरित होऊन अशक्य वाटणारी कित्येक भव्य दिव्य स्मारके उभी केली. आपण शिवसमाधीचा आणि रायगडाचा इतिहास पाहिला. आता आपण शिवसमाधी समोर असणाऱ्या कुत्र्याचा इतिहास पाहूया. शिवरायांचे वाघ्या नावाचे कुत्रे होते काय? वास्तविक शिवाजी महाराजांना वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि त्यानं शिवाजी महाराजांच्या निधनानंतर चितेमध्ये त्यांच्या उडी घेतली. याला काहीही पुरावा नाही. इतिहास हा साधनांच्यावर, कागदपत्रावर, बकरींच्यावर आधारित असतो, परंतु कोणत्याच कागदपत्रामध्ये, अगदी बकरीमध्ये सुद्धा, ज्या बकरीमध्ये अनेक भाकड कथा आहेत, अशा बकरीमध्ये सुद्धा
वाघ्या कुत्र्याची भाकड कथा सुद्धा नाही. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे, या समाधीला इतिहासामध्ये, इतिहासाच्या साधनामध्ये काडीचाही आधार नाही. पुन्हा एकदा आवर्जून महाराष्ट्राला सांगावं असं वाटतं, इतिहास प्रेमींना सांगावं असं वाटतं की एवढ्या जवळ, शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळ, एवढ्या पवित्र वास्तूच्या जवळ एका कुत्र्याची समाधी जर असणं हे जरा थोडस अनैसर्गिक वाटतं. मला असं वाटतं नैसर्गिक अधिक कोणतं आहे तर शिवाजी महाराजांच्या पट्टराणींचं किंवा सोयराबाईंचं, सोयराबाईंचं समाधीचं ते ठिकाण असावं असा तर्क जर केला तर तो इतिहासाला साधारणपणे धरून होईल असं मला वाटतं. असे असले तरी शिवाजी महाराजांच्या हयातीतच तयार झालेल्या एका दगडी शिल्पामध्ये एक कुत्रा सदृश प्राणी कोरल्याचे स्पष्ट दिसून येते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना एक शिल्पामध्ये तेवढं कुत्र्याचा, एका कुत्रा सदृश्य प्राण्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. ते शिल्प आहे आताचं जो कर्नाटक राज्य आहे, त्या कर्नाटक राज्यामधल्या धारवाड जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं एक लहानचं गाव आहे. त्या लहानशा गावामध्ये मारुती मंदिराच्या शेजारी साधारण 4 फूट उंचीचं शिवाजी महाराजांचं अश्वारूढ शिल्प तयार, मल्लवा देसाईनं तयार करून ठेवलेलं आहे. त्या शिल्पामध्ये एक प्राणी दिसतो खाली, तो कुत्रा आहे असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. पण ज्या वेळेला आम्ही ते शिल्प जाऊन बघितलं, बारकाईनं बघितलं, त्यावेळेला असं दिसून आलं की ते कुत्र नाही आहे तर ते चित्ता आहे. आणि चित्ता म्हणजे आज भारतातले चित्ते जरी नष्ट झाले असले तरी शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाच्या अगोदर चित्त्याकडून हरणाची किंवा काळविटाची शिकार करायची, किंवा शाहू महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा चित्त्याकडून काळविटाची शिकार करायची, हा एक खेळ किंवा शिकारीचा प्रकार अस्तित्वात होता. त्याला इंग्लिशमध्ये चित्ता हंत म्हटलं जातं. अशा पद्धतीचा ट्रेन केलेला तो चित्ता आहे. कारण त्या प्राण्याची सगळी जी काही वैशिष्ट्य आहेत, जिथे जे मोठे पंजे असतील, तिची ती एकाच त्याच्यामधली शेपूट असेल, किंवा त्या प्राण्याचं तोंड एका पिशवीमध्ये झाकलेलं आहे, हे सगळी गोष्टी ह्या त्या तो प्राणी एक व्याघ्र जमातीतला चित्ता आहे हे सिद्ध करतात. हे शिल्प कधी उभं राहिलं तर शिवाजी महाराज ज्या वेळा दक्षिण दिग्विजय करून आले त्यानंतर त्यांनी त्या यादवाड जवळच एक बेलवडी नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये देसाई नावाचा एक जण सरदार त्या गढीमध्ये राज्य करत होता आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यानं आक्रमण केलं. पण ते दुर्दैवानं त्यांना ती गढी घेता आली नाही. ही गोष्ट ज्यावेळेला शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेला शिवाजी महाराज परत आले आणि त्यांनी ती गढी जिंकली. गढी जिंकल्यानंतर त्या गढीमध्ये असणाऱ्या त्या देसाई तो मारला गेला होता युद्धामध्ये आणि त्या देसाईची जी पत्नी होती मल्लवा देसाई तिचं नाव, त्या मल्लवा देसाईला शिवाजी महाराजांनी परत ते राज्य दिलं. कारण ती शौर्यानं लढली होती, स्त्री असली तरी तिनं शौर्य गाजवलेलं होतं आणि तिला सावित्रीबाई नावाचा किताब दिला. आणि त्यावेळेला त्या शिवाजी महाराजांनी जे औदर्य दाखवलं, शिवाजी महाराजांनी जो मोठा पराक्रम दाखवला त्याच्याबद्दल त्या सावित्रीबाईनं तिच्या राज्यामधली जी काही लहानसं तिचं एक संस्थान होतं, लहानसं राज्य होतं, त्या राज्यामध्ये तिनं शिवाजी महाराजांचे एक वीरगळ तयार करून ठेवले. त्या वीरगळांमध्ये शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत, हातात तलवार आहे, त्याचबरोबर त्याला अशी मैरप काढलेली आहे. त्या वीरगळावर एक शिलालेख सुद्धा आहे ह्याच्यामधला, कन्नडमधला, पण दुर्दैवानं तो वाचता येत नाही, पण त्याच्यावर शिलालेख सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रभू ईश्वर एवढंच फक्त त्याच्यातलं वाचता येतं, बाकीचं वाचता येत नाही. त्याच्यावर जो नक्षी केलेली आहे त्या नक्षीमध्ये पोपट दाखवलेले आहेत, वेगवेगळे प्राणी पक्षी वेल झाडं दाखवलेले आहेत, असं एक तो वरचा भाग आहे सगळा. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे सगळे सैनिक थोडेसे भाला घेतलेले, ढाल घेतलेले, एक असं त्यांचं चंबू घेतलेले असे पुढच्या बाजूला, तलवार घेतलेले असे थोडे सैनिक दाखवले. आणि खालच्या त्या शिल्पाच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज त्या मल्लवा देसाईचा जो लहान मुलगा आहे त्याला मांडीव घेतलंय आणि त्याला दूध पासत, अशा पद्धतीचं ते शिल्प आहे. पण त्याच्यामध्ये कुत्रा आहे असं काही स्पष्टपणे दिसत नाही आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा कुत्र्याचे उल्लेख सुद्धा कुठे येत नाहीत. या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भात इसवी सन 1885 पासून रायगडावर आलेल्या कोणत्याही इंग्रज किंवा एकच देशीय व्यक्तीने उल्लेख केलेला नाही. त्यांनी काढलेल्या शिवसमाधीच्या किंवा रायगडाच्या नकाशामध्ये या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही. एवढेच नाही तर 1929 साली प्रकाशित झालेल्या राजधानी रायगड
या रायगडावरील अभ्यास पूर्ण पुस्तकामध्येही या कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही। मग प्रश्न उरतो, इसवी सन 1926-27 मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 9-10 वर्षांनी या ठिकाणी हा कुत्रा स्मारक रूपाने स्थानापन्न झाला कसा? शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक वाद सातत्याने घुमत असतो, तो म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहे। ब्राह्मण समाजाने शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, यांच्या कार्याचं महत्व आणि मोल कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामींना त्यांनी पुढे केलं, दादोजी कोंडदेवांना पुढे केलं, ज्यांचं इतिहासामध्ये स्थान गौण आहे, आणि अशाच ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा फटका या शिवाजी महाराजांच्या रायगड सारख्या ठिकाणाला सुद्धा बसला आणि त्यातून त्या ठिकाणी कुत्र्याचं स्मारक उभं राहिलं। हे कुत्र्याचं स्मारक उभं करण्यापाठीमागची जी काय भूमिका आहे ती संशयास्पद आणि बहुजनांना मराठ्यांना खाली दाखवण्यासाठी त्या ठिकाणी ते बसवलेला आहे। गडकऱ्यांचं जे राजसन्यास नाटक आहे, गडकऱ्यांचं राजसन्यास नाटक आपण वाचलं तर आपल्याला समजतं की अत्यंत घाणेड्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी बदनामी त्या नाटकामध्ये केलेली आहे आणि अशा नाटकाचा शिलाफलक आणि अशा नाटकाचा आधार घेऊन त्या ठिकाणी ते कुत्र बसवण्यात आलं आणि यामुळे काय होतं की ते नाटकच पुढे मागे खरं आहे काय, कारण तिथं त्या नाटकाचं जी काय शिलाफलक बसवलेलं त्याच्यावर तिचे अर्पण पत्रिकाच कोरले आणि गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकावरून असं स्पष्ट त्या ठिकाणी लिहिले गेलेलं आहे। त्याच्यामुळं आणि काही वर्षानं ते नाटक हे सत्य आहे अशा पद्धतीचं लोकांच्या पुढे मांडण्यासाठी तो एक शिलाफलक आणि ते कुत्र्याचं स्मारक आधार होणार आहे की ज्या नाटकामध्ये छत्रपती घराण्याची सगळ्या बदनामी हे नाटक लिहिलं गेलं आणि ते कुत्र बसवलं गेलं ह्याच्या पाठीमागं नचिकेळकर आणि जे लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक आणि राशी शाहू महाराज यांची वैचारिक दुश्मनी होती। लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांनी जे बहुजनांसाठी करायचं एक मोठं काम सुरू केलेलं होतं त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला। खरं तर रायगडवर सुद्धा जी समाधीचं जीर्णोद्धाराचं काम होतं ते शाहू महाराजांचे पिताजी आबासाहेब घाडगे जे करवीर गादीचे रिजंट होते त्यांनी करायचं ठरलेलं होतं। त्यांनी स्वतःचे इंजिनियर करवीर संस्थांचे त्यावेळेला रायगडवर पाठवलेले होते, एक मोठा आराखडा त्यांनी तयार केला होता, पुण्यामध्ये त्यांनी त्यासाठीची सभा सुद्धा घेतलेली होती, पण दुर्दैवानं आबासाहेबांचं निधन झाल्यामुळे ते काम झालं नाही। आणि पण ज्या वेळेला राजश्री शाहू महाराज हे करवीर संस्थांच्या गादीवर आले आणि शिवाजी महाराजांच्या गादीवर आल्यानंतर त्यांना असं वाटलं की शिवछत्रपतींसाठी, शिवचरित्रासाठी आपण काम केलं पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी रायगडवर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं। आणि ही गोष्ट ज्या वेळेला शाहू महाराजांचे वैचारिक विरोधक असणाऱ्या लोकमान्य टिळकांना समजली त्यावेळेला टिळकांनी एक मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की शाहू महाराजांना शक्य आहे की करवीर संस्थांचे छत्रपती आहेत की त्यांच्या एकट्याच्या खर्चातून ते शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करतील, पण शिवाजी महाराज काय फक्त छत्रपती घालण्याचे नाहीत तर ते लोकांचे सुद्धा आहेत, तिथल्या सगळ्या भूमिपुत्रांचे आहेत, त्यामुळे आपण सगळ्या लोकांच्याकडनं पै पै गोळा करू आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करू। ही गोष्ट शाहू महाराजांना समजल्यानंतर शाहू महाराजांनी टिळकांना बोलवून घेतला आणि आपली मदत सुद्धा दिली की तुम्ही स्मारक उभा करा, समाधीचा जीर्णोद्धार करा म्हणून, पण दुर्दैवानं लोकमान्य टिळकांनी त्यांच्या हे स्मारक उभा करायचं जे 20 वर्षाचा त्यांचा स्पॅन आहे, 20 वर्षाचा कार्यकाल आहे, 1920 ते वारले, 20 वर्षामध्ये एक चिराही रायगडच्या त्या समाधीच्या ठिकाणी त्यांनी बसवला नाही, शेकडो हजारो रुपये त्यांनी मिळवले शिवसमाधीचा जीर्णोद्धार करणार म्हणून आणि नंतर त्यांनी ज्या बँकेत ठेवली होती ती बँक बुडाली म्हणून सांगितलं, ते पैसे हे सगळे नष्ट झाले, म्हणजे गरिबांच्याकडनं जमा केलेले पैसे, शाहू महाराजांनी दिलेले शिवसमाधीसाठी दिलेले पैसे, असे त्यांनी पैसे ते शिवसमाधीसाठी वापरलेच नाही। ह्याच्या पाठीमाग कारण हे होतं की शाहू महाराज हे शिवभक्त तर होतेच, त्यांनी अनेक स्मारक उभे केलेले आहेत, म्हणजे शिवनेरीच्या जन्मस्थानापासून ते सिंधुदुर्गवर किल्ल्यावर असणाऱ्या शिवरायांच्या पहिल्या सभा मंदिर जे आहे त्याच्या पुढे जो बांधलेला सभा मंडप आहे, अशी पन्हाळगडावरचं शिव मंदिर आहे, अशी अनेक शिवस्मारक राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेली होती, उभा केलेली होती, पण लोकमान्य टिळकांनी फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि बहुजन समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी, मराठ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी
त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि पैसे जमा केले, पण एकही स्मारक त्यांच्या उभ्या हयातीमध्ये लोकमान्य टिळकांनी उभा केले नाही. खरं तर लोकमान्य टिळकांच्या नंतर पैसे जमा झालेले होते परत समितीनं, नचिकेळकर वगैरे, ज्या नचिकेळकरांनी शाहू महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती संबोधलं, त्यांच्याकडे या रायगडच्या सगळ्या मोहिमेचा नेतृत्व त्यांनी घेतलं आणि परत ही समाधी जीर्णोद्धार करायचं म्हणून पैसे गोळा करायला चालू केले. पण शेवटी इंग्रज सरकारच्या त्यावेळेच्या तत्कालीन इंग्रजांनी पुढाकार घेतला आणि या नचिकेळकरांना सांगितलं की तुम्ही करताय काय बघा, नाही तर आम्ही हे स्मारक शिवाजी महाराजांचं उभा करणार आहे, कारण जनतेचा शिवप्रेमींचा दबाव वाढतोय. त्यावेळेला या नचिकेळकर आणि खेर वगैरे या सगळ्या मंडळींनी काही पैसे जमा केले होते, ते इंग्रज सरकारच्याकडे सुपूर्द केले आणि ते शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार 1926-27 पूर्ण केला. पण हे करत असताना त्यांनी एक मेक मारून ठेवली की त्या समाधीच्या जीर्णोद्धाराबरोबरच पूर्ण होता होताच ह्यांनी शिवाजी महाराजांचं कुत्रं सुद्धा होतं आणि त्या कुत्र्याचं स्मारक आपण उभा करूया म्हणून त्यांनी हेतुपुरस्पर समाधीचा जीर्णोद्धार 26-27 झाला आणि 1936 त्यांनी त्या ठिकाणी रायगडच्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी एक ऐतिहासिक चौथरा होता, ज्या चौथऱ्याला रिचर्ड टेम्पल, आर्थर कॉपर सारखे ज्यावेळेला इंग्रज गेले होते त्यांनी ते शिवाजी महाराजांचं दहनस्थळ आहे म्हणजे क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म म्हटलेलं होतं किंवा एक ऐतिहासिक चौथरा म्हटलं होतं. अशा चौथऱ्यावर गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाच्या आधारावर त्या ठिकाणी ते कुत्र बसवलं आणि अनैतिहासिक एक गोष्ट, रायगड सारख्या इतिहासाचं प्रमुख साधन असणाऱ्या किल्ल्यावर, शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या किल्ल्यावर एक दंतकथेतील कुत्रा त्यांनी आणून बसवला. पण या गोष्टीचा उपयोग कालांतराने काय केला गेला, आज आपण कुत्र काढा का म्हणतोय याच्या पाठीमागे एक हे आहे, भावना अशी आहे की 2000 पुण्यातल्या गोपाळ चांदोरकर नावाच्या एका संशोधकानं एक पुस्तक लिहिलं शोध शिवसमाधीचा म्हणून, आणि त्या पुस्तकात त्यानं अशी मांडणी केली की शिवाजी महाराजांचं मूळ समाधी, अष्टकोनी समाधी जी आहे, जी महात्मा फुलेंनी शोधून काढल्याने अनेक इंग्रजांनी त्याच्यावर पैसेवदा खर्च केले आणि नकाशेवदा त्यावेळी काढलेले होते, त्याच्यावर वाद नव्हता, ही शिवाजी महाराजांची समाधी आहे नाही आहे असं कोणच म्हणत नव्हतं, ती शिवाजी महाराजांची समाधी नाही आणि खरी शिवाजी महाराजांची समाधी ही कुत्रा जिथं आहे, कुत्र्याचं जे स्मारक उभा केलेलं आहे ते कुत्र्याचं स्मारक म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी आहे, अशा पद्धतीची पुस्तकं लिहिली, लेख लिहिला आणि त्याच्यामुळं एक अत्यंत घाणेरडी गोष्ट समाजासमोर आणायचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याच्यातून असं समजून येतं, नचिकेळकर तर पूर्णपणे बहुजनांचा द्वेष करणारा माणूस होता, ज्यानं कुत्र्याचं स्मारक उभा केलं तो पूर्णपणे मराठ्यांचा बहुजनांचा द्वेष करणारा माणूस, अशा माणसानं उभा केलेल्या स्मारकाचा उपयोग या चांदोरकर आणि पुण्यातल्या काही संशोधकांनी शिवाजी महाराजांची समाधी आहे असं सांगायला सुरुवात केली. एकतर ते स्मारक पूर्णपणे अनैतिक आहे, त्याला इतिहासामध्ये कुठलाही आधार नाही, दुसरी गोष्ट ते स्मारक बसवताना गडकऱ्यांच्या नाटकासारख्या एका नाटकाचा आधार घेतलाय, जशी सांगितल्याप्रमाणे त्या नाटकामध्ये अत्यंत घाणेड्या भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, येसुबाई राणी सरकार अशा अनेक व्यक्तींची बदनामी छत्रपती घराण्यातले केलेले नाटक, जे शब्द आज आपण इथं उच्चारू शकत नाही असं ते नाटक आहे, आणि त्या नाटकाचा आधार घेऊन त्या नाटकाच्या आधारावर ते कुत्रं बसवलं आणि पुढं जवळजवळ 70-80 त्यांचेच वंशज, या नचिकेळकरचेच वंशज जे बहुजन दृष्टी आहेत आणि जे पूर्णपणे ब्राह्मणी गंडानं ग्रासलेले आहेत अशा मंडळींनी सांगायला सुरुवात केली की कुत्र म्हणजे, कुत्र्याचं स्मारक म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी, ह्याचा अर्थ काय होतोय, आणि ह्याच्यामुळंच ते कुत्र्याचं स्मारक तिथनं काढणं गरजेचं आहे. आज याविषयी जी कथा सांगण्यात येते आणि आधुनिक काळामध्ये रायगड किल्ल्यावर लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकामध्ये जी आख्यायिका दिलेली असते त्या खोट्या आख्यायिकेच्या जन्माचे मूळ ब्राह्मणेतरांच्या द्वेषात सापडते. या आख्यायिकेनुसार कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे, आमच्या भगवान दत्तात्रयांच्या सोबत सुद्धा कुत्रा दाखवला जातो, पण या इमानदार कुत्र्यांच्या माध्यमातून बेईमानी करणारे इतिहासकार कायम घोटाळे करत असतात. शिवचरित्राचा विचार करता शिवजन्मापासून शिवाजी महाराजांच्या परलोकवासापर्यंत यांनी वाद निर्माण केले आहेत, त्यांच्या पितृत्वावर वाद निर्माण केले आहेत, अशी एकही गोष्ट नाही की ज्यावर त्यांनी वाद निर्माण केलेला नाही. यामध्ये खरा इतिहास सांगण्यापेक्षा आपले स्वार्थी हेतू साध्य करणे हा त्यांचा हेतू आहे.
वाघ्या कृत्याचा विचार करता हा ही मूर्ती जी उभा केली गेली ही 1936 साली गेली. याचं कारण सांगितलं जातं की शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुणेकर मंडळी इंदोरला गेली होती आणि होळकरांना त्यांनी विनंती केली की या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मदत करा. दंतकथा अशी सांगते, मी त्याला कथा म्हणत नाही, दंतकथाच आहे, की होळकरांना भीती वाटली की आपण शिवाजी महाराजांच्या समाधीला जर मदत केली तर इंग्रजांना वाईट वाटेल, इंग्रजांचा रोष आपल्यावर येईल, आणि म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आम्हाला सूतक आहे. आता सूतक कोणाचं? सूतक जवळच्या नातेवाईकांचं असतं, आणि हे सांगितलं गेलं आमच्या कुत्र्याचं सूतक आहे. हा मूर्खपणाची हद्द झाली. होळकरांची यात बदनामी आहे. होळकर कधीही असं म्हणू शकणार नाहीत की आम्हाला कुत्र्याचं सूतक आहे. आणि मग ते सूतक संपल्यानंतर पुणेकर मंडळी पुन्हा गेली आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कुत्र्याचं आम्ही स्मारक उभा करतो आणि त्यानिमित्तानं पैसे द्या, आणि त्या पैशाच्या आधारावर काही पैसे मी जीर्णोद्धारासाठी वापरू आणि काही तुमच्या कुत्र्यासाठी वापरू. अर्थात हे जीर्णोद्धार तर 10 वर्षापूर्वी झालेलं आहे. पैसे कुठे वापरले? 5,000 रुपये दिलेले आहेत होळकरांनी, हे सिद्ध होत आहे. होळकरांना सूतक येणं किंवा होळकर घाबरणं हा जो एक विचार मांडला जातो हा चुकीचा आहे. कारण 1914 साली ब्रिटिशांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवाजी महाराजांचे फोटो लावले होते आणि लिहिलं होतं की यांचे अनुकरण करा आणि सैन्यात भरती व्हा. आणि त्याप्रमाणे मराठा सैनिकांची ब्रिटिशांना गरज होती, त्याप्रमाणे मराठा सैनिक त्यामध्ये सामील आहेत. आपणास आश्चर्य वाटेल की 1896 पासून शाहू, सयाजीराव गायकवाड, फलटणचे निंबाळकर आदी राजे महाराजांनी शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारासाठी, त्यांच्या वास्तूसाठी अनेक 1,000 रुपये खर्च केलेले आहेत. आणि केवळ होळकरच मात्र इंग्रजांना घाबरतात असं चित्रित करणं म्हणजे होळकरांची बदनामी आहे. जर खरोखरच महाराजांचा जर हा कुत्रा असता आणि जिथे त्यांना उडी घेतली असती तर ते त्याच वेळेला संभाजीराजांनी त्याचं शिल्प उभा केलं असतं. कारण ही समाधी जी शिवरायांची जी उभारलेली आहे ही संभाजीराजांच्या कालखंडात उभारलेली आहे. त्यावेळेला काही नाही, त्यानंतर अनेक सर्वे झाले. ब्रिटिशांचे 3 वेळा जीर्णोद्धार झालेले आहेत, त्यामध्ये कुठेही कधीही उल्लेख नाही. हा कुत्रा ज्या चबुतऱ्यावर बसवण्यात आला आहे त्या चबुतऱ्यावर जो शिलाफलक बसवण्यात आला आहे त्या फलकावर गडकरांच्या राजसन्यास नाटकावरून पुढील वाक्य कोरण्यात आली आहे. थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्थाघरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकावरून हा मजकूर या फलकावर लिहिण्यामागे चांगल्या भावना असाव्यात असे वाटत नाही. कारण राजसन्यास हे नाटक संभाजी महाराजांना बदपहिली दाखवण्यासाठीच लिहिले आहे. त्या नाटकातील कुत्रा हा सत्य स्वरूपात या ठिकाणी आहे, म्हणजे त्या नाटकात रंगलेला संभाजी ही सत्य आहे असे रायगडाला भेट देणाऱ्या व्यक्तींना वाटावे यासाठी राजसन्यास या नाटकातील हा मजकूर इथं कोरलेला असावा. हे नाटक काय आहे या नाटकातील थोडा मजकूर आपण पाहूया. अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती 3.5 हात उंचीचा, नाकी डोळी नीटस, काळगेल्या रंगाचा, राखटलेल्या अंगाचा, हरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे पुष्णे बेतास बात, गुडघ्यात अंमळ अधू असा एक इसम होऊन गेला. त्याची काय बरे माता बरी सांगतोस एवढी? म्हणे हिंदू पत्पाशाही उठवली. काय रे, मोगलाई मोडली आणि मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली की काय? शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे लागले का शरीरा आपले पोर वाघाच्या नेट्याला दिली का कणसातून माणसे उपजली? अरे केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती, ती मराठेशाहीत कवटीवर चढवली, एवढाच लाभ शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झालं इतकेच.
त्यातून तुला खरे सांगू, अरे खरा मोठेपणा अशा आरडाओरडीवर नसतो. शिवाजीची खरी लायकी चार चौघात पुढे करणार आहे, त्या माणसात काही जीव नाही रे. हा झाला या घाणेरड्या नाटकातील एक उल्लेख. आता या कडकऱ्यानं संभाजी महाराजांच्या तोंडून काय वदवले ते पाहूया. चुंबनाची मोहनिद्रा ही शून्यातल्या संसाराची सौंदर्य दाखवते. तुळशी विशाल सौंदर्याचं आकलन करण्यासाठी तितकंच विशाल हृदय असावं लागतं. नाहीपेक्षा तुझ्या रसरसलेल्या उरोज कुंभावर महाराष्ट्र जरी पटक्याची काचोळी या संभाजीनं हौसेनं चढवलीच नसती. मित्र हो, विषयाची गरज म्हणून आम्ही या ठिकाणी एवढाच उल्लेख केलाय, पण या नाटकातील शब्द न शब्द शिवछत्रपतींची शंभूराजांची बदनामी करणारा आहे. या प्रकारे शिवछत्रपतींची बदनामी कधी थांबणार आहे की नाही? अखंड भारताचं आदरस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्याच्यासमोर त्यांच्या एका महाराणीच्या समाधीवर एका तुकड्याचं प्रतिकात्मक स्मारक बनवून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या महाराणीचा अवमान करण्यात आला आहे याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सर्वप्रथम माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की इतिहास कशाला म्हणायचा? दंतकथांना, कथा कादंबऱ्यांना, चित्रपटांना का नाटकांना? कारण या कुत्र्याच्या निमित्ताने आज एका दंतकथेला स्मारकाच्या स्वरूपाने सन्मानित करण्यात आलेले आणि तो इतिहास म्हणून सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये ज्यांनी त्यांना शूद्र ठरवून त्यांना राजा होण्याचा अधिकार नाकारला. महात्मा फुलेंनी ज्यावेळेस रायगडावरील समाधी शोधली त्यापूर्वी 150 वर्ष पेशव्यांचं राज्य होतं, म्हणजे समाधी पेशव्यांच्या काळामध्ये दुर्लक्षित होती. शिवाजी महाराजांचा इतिहास नामशेष करण्यात आला होता. महात्मा फुलेंनी ज्यावेळेस समाधी शोधली त्याची घटना स्वतः महात्मा फुलेंनी लिहून ठेवली की मी रायगडावर गेलो, 2-2.5 दिवस ते सर्व शोध घेतला, एका ठिकाणी समाधीचा शोध लागला, त्याच्यावर झाडं झुडपं होती, वारुळ होतं, साप खेळत होते, ते सगळं साफ केलं आणि साफ करून समाधीचा यथाचित्त सन्मान केला आणि यथाचित्त सन्मान केला. समाधी सापडल्याची वार्ता खाली कळाल्यानंतर खालचा जो ग्रामभट आहे पाचारचा, तो पाचारचा ग्रामभट धावत पळत रायगडावर आला. रायगडावर आल्यानंतर जिथं महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या समाधीचं यथाचित्त पूजन केलं होतं त्याच्यावर चढला आणि फुलं लाथडत त्यांनी महात्मा फुलेंना उद्देशून म्हणलं, अरे कुर्बटा, हा तर शूद्रांचा राजा होता, तू का याला देव करू पाहतोस का? आणि तो सर्व या समाधीवर नाचला. म्हणजे ग्राम भटाचा निषेध शिवाजी महाराजांच्या प्रती होता, म्हणजे ब्राह्मणांना शिवाजी महाराज आवडत नव्हते हे स्पष्ट होतं. छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यातला जगातला पहिलं स्मारक शिवाजी महाराजांचा पुतळा करायचं ठरवलं, त्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स हा जागतिक कीर्तीचा माणूस येत असताना सुद्धा पुणे बंद ठेवलं, कोळशाच्या रांगोळ्या काढल्या आणि निषेध नोंदवला. म्हणजे 3 घटना अशा आहेत शिवाजी महाराजांच्या हयातीत, त्यांच्या समाधीचा आणि त्याच्यानंतर पुतळ्याचा जगातल्या पहिल्या. ब्राह्मणांनी विरोध केला, ज्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेमच नाही त्यांचं त्यांच्या पुतळ्यावर प्रेम होतं असं मानणं हा मूर्खपणा ठरू शकतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा 6 इंच उंच कुत्र उभं करणं हे शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याच्या हेतूने केलेलं नसून शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठीच केलेले. दाखवणारी संस्कृती दिसते की आपण आपल्या पाळीव प्राण्यांचा सुद्धा किती सन्मान करतो, मात्र याच्या मागे प्रचंड विकृती आहे. एकतर महाराणीच्या समाधीवर ते उभं केलेले आणि पुत्र पाळण्याचा कुठलाही ऐतिहासिक संबंध नाही. म्हणून हे सरकारने आता प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ऐतिहासिक गोष्टींना ऐतिहासिक म्हणून मान्यता देणं हे बंद केलं पाहिजे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी आम्ही आता पत्र व्यवहार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सूत्र सरकार मान्यतेने आणि इतिहासाच्या मान्यतेने हे काढून टाकणार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. कधी संपणार हे रायगडाचं राजकारण? मराठ्यांचा इतिहास हा कुत्र्या मांजरांचा नाही आहे, तर मर्द मराठ्यांनी माणसांनी
रक्त सांडलेला पराक्रम केलेला इतिहास आहे. तर रायगडचे एक राजकारण आपल्याला लक्षात येते की रायगडवर कोण कोण गेलं, तर त्या नाना फडणीस पासून पेशव्याची ती यशोदाबाई म्हणजे दुसऱ्या बाजीरावची बायको यशोदाबाई असेल, तिच्या गोदावरी असेल, ह्याच्यापासून सगळ्यांची नावं त्या पुस्तकामध्ये येतात. ते आत्ताचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान यांच्यापर्यंतची नावं येतात. पण शिवचरित्रासाठी बहुजनांसाठी काम केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 1927 ला रायगड किल्ल्यावर गेलेत. हे रायगडवरच्या कुठल्याही डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा नाही आहे, साध्या लेखात कुणी लिहिलेलं नाही आहे, आणि रायगडवरच्या एवढ्या शेकडोनी असणाऱ्या पुस्तकात सुद्धा लिहिलं गेलेलं नाही. हे एक प्रकारे रायगडचं राजकारण आहे. ते राजकारण कधीपासून सुरू झालं? रायगडचा रायगड खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास तर रायगडवर सांगितला गेलाच पाहिजे. रायगडवर ज्या वेळेला लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी केली त्यावेळेला शिवजयंती उत्सव शिवाजी महाराजांचा उत्सव त्यांनी साजरा केला, त्याला शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या ठिकाणी फक्त शिवाजी महाराजांची तस्बीर ठेवणं किंवा पुतळा ठेवणं गरजेचं असताना त्या ठिकाणी त्यांनी रामदास स्वामीची सुद्धा तस्बीर ठेवली शिवाजी महाराजांच्या तस्बिरीच्या शेजारी. एवढंच नाही तर नाना फडणीची सुद्धा तस्बीर त्या शिवाजी महाराजांच्या तस्बिरीच्या शेजारी ठेवून एकदा उत्सव त्यांनी साजरा केला. मग हे राजकारण काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. बहुजन महापुरुषांचा आंबेडकरांसारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाचा उल्लेख रायगडचं पुस्तक लिहिताना करायचं नाही. जे बाबासाहेब स्वतः त्या कोंजरपासून चालत रायगडवर गेले, एक दिवस त्यांनी रायगडवर मुक्काम केला आणि एक दिवस रायगडच्या पायथ्याला पाचाडला मुक्काम केला, सगळा रायगड त्यांनी बघितला, तिने त्याच्यावरचं सगळं प्रवास वर्णन लिहून ठेवलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करायचा नाही, राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करायचा नाही, महात्मा फुलेंचा ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली ते तर 25-30 किलोमीटर चालत म्हणजे आजच्या महाडपासून चालत काट्याकुट्याची वाट तुडवत ज्या वेळेला रायगडला कोण जात नव्हतं त्यावेळेला गेलेले अशा महात्माचा उल्लेख करायचा नाही. आणि लोकमान्य टिळक जे रायगडला फक्त दोनच वेळा आपल्या आयुष्यात गेले त्यांचं सातत्यानं उल्लेख करायचा. दोन वेळा गेले ते गेले पण तिथं काय त्यांनी केलं तर एकदा पहिल्यांदा रामदास स्वामीची तस्बीर ठेवली, दुसऱ्यांदा नाना फडणीची तस्बीर ठेवली. शिवाजी महाराजांच्यावर खरं तर प्रेम त्यांचं होतं का नव्हतं हे तपासण्याची गरज परत इतिहासाचं पुनर्लेखन करताना आता आपल्याला येऊन पडलेली आहे. आणि अशा व्यक्तींचा उल्लेख करायचा. आणि शाहू महाराजांनी सिंधुदुर्गला सभामंडप बांधला शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या समोर, ज्यांच्या भाषणाचं सुरुवात शिवाजी महाराजांनी महाराणी ताराबाईंचं नाव घेतल्याशिवाय होत नव्हती, ज्यांनी शिवाजी महाराजांचं शिवनेरीचं जे जन्मस्थान आहे ते जन्मस्थान उभा करण्यासाठी प्रेरणा दिली. पुण्यात भारतातला सगळ्यात पहिला जो पुतळा आहे शिवाजी महाराजांचा जो पुण्यामध्ये आहे, तो पुण्यातला पुतळा शिवाजी महाराजांचा बसवण्यासाठी एक मोठं शिवस्मारक, जगातलं सगळ्यात मोठं शिवस्मारक उभा करण्याचे तळमळ ज्यांना लागून राहिली होती, अशा शिवरायांच्याच वंशजांचं नाव रायगडच्या कुठल्याही पुस्तकात घ्यायचं नाही हे एक वेगळ्या पद्धतीचं रायगडचं राजकारण आहे. आणि हे बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे. असं हे रायगडाचं राजकारण गेली कित्येक दशकं सुरू आहे. एकंदरीत शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करताना ज्यांनी त्याला आर्थिक मदत केली त्यांची बदनामी करायची, ज्यांनी शिवसमाधी खऱ्या अर्थानं उजेडात आणली त्या महात्मा फुलेंचा अनुल्लेख करायचा, ज्या राजर्षी शाहू छत्रपतींनी शिवरायांची अनेक स्मारके उभारली त्यांना बदनाम करायचे, त्यांचा रायगडाचा इतिहास सांगणाऱ्या कोणत्याही पुस्तकात उल्लेख करायचा नाही, पण ज्या लोकमान्य टिळकांना शिवरायांचे एकही स्मारक स्वतःच्या हयातीत उभे करता आले नाही त्यांना रायगडाच्या आणि शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रणेता मानायचं. काल्पनिक कुत्रा शिवरायांच्या समाधीसमोर तसाच ठेवायचा काय? ते रायगडाचे राजकारण असेच चालू द्यायचे काय? या प्रश्नांचा विचार सर्व शिवप्रेमींनी मनाची आणि बुद्धीची कवाडे उघडी ठेवून करणं गरजेचं आहे.